नमस्कार, आशा की रसोईमध्ये आपलं स्वागत आहे. आपण आज पारंपरिक पद्धतीचे शेंगोळी बनवूया, फुलग्याच्या पिठाची. आणि ते कसे बनवायचे ते मी दाखवते, आणि साहित्य काय काय पाहिजे ते दाखवते. हे हुलग्याचे पीठ घेतले एक वाटी. हे पीठ असं तयार करायचं, हुलगे निवडायचे चांगले, खडे वगैरे असले तर काढून टाकायचे आणि भाजायचे, करपवायचे नाही, भाजून घ्यायचे खमंग. आणि मिक्सरला 2-3 राऊंड फिरवून घ्यायचे आणि जेवढी सालं निघतील तेवढी काढून घ्यायची आणि मग त्याचं असं पीठ तयार करायचं. तर हे 1 चमचा जिरं घेतलं आहे, हे वाटण आपल्याला करायला लागणार आहे. 1 चमचा जिरं, धने 1 चमचा, हे मीठ घेतलं आहे खडे मीठ, आणि हा लसणीचा गड्डा घेतला आहे मोठा, आणि मिरच्या, हिरव्या मिरच्या, आणि ह्या पिकलेल्या लाल मिरच्या अशा घेतल्यात. हे जास्त घेतलेत मी कारण मला तिखट जास्त आवडतं. तर आपण ह्याचं वाटण करून घेऊया अगोदर. पाणी न घालता छान असं वाटण करून घ्यायचं ह्याचं. आता मी हे वाटण करून घेते, नंतर मी बाकीचं साहित्य काय काय लागणार ते दाखवते. आता आपण हे वाटण करून घेतलं, असं भरभरीतच वाटण होतं कारण आपण पाणी टाकत नाही ना, त्याच्यामुळे जास्त बारीक नाही होत ते. आता आपण हे पीठ मळून घेऊया शेंगोळ्यांचे. पीठ टाकून घेऊया आपण. हे हुलग्याचं पीठ म्हणजे काही लोकांना समजत नाही, हुलगे म्हणजेच कुळीत. आता आपण याच्यामध्ये ही कोथिंबीर टाकूया अर्धी, भरपूर कोथिंबीर टाकायची आणि अर्धी आपण शेंगोळी परतण्याकरता ठेवून देऊया. हे वाटण टाकून घेऊया. मीठ आपण टाकले वाटण करताना, आपण नंतर लागलं तर आपण परत त्यांना टाकून घेऊया. हळद टाकूया थोडीशी आणि हे तेल टाकायचं थोडं, कच्चं तेल आहे. आणि ह्या वाटणामध्ये मी जिरं आणि धने घेतले 1-1 चमचा, ते मी भाजून नाही घेतलेत, असेच घेतलेत. आता हे पाणी लागेल तसं आपण टाकून थोडं थोडं हे पीठ भिजवून घेऊया. हे मी चांगलं भिजवून घेते. आता हे आपण लागेल तसं थोडं थोडं पाणी टाकूया. पाणी थोडं कोमट करून घेतलं तरी चालतं. आणि हा शेंगोळ्याचा दुसरा प्रकार म्हणजे असा, आपण जे धपाट्याला दळून आणतो चक्कीवरून, त्या पिठाचे केले तरी पण छान होतात शेंगोळे. हे पीठ आपण असं भिजवून घेऊया. हे नुसतं कुळताचं पीठ आहे, याच्यामध्ये तुम्ही तांदळाचं, बेसनचं, ज्वारीचं थोडं थोडं घेऊ शकता. हे पीठ मी चांगलं असं जास्त पातळ नाही, जास्त कठीण नाही, असं मळून घेते चांगलं. आता पीठ आपण छान असं मळून घेतले शेंगोळ्यांचं, थोडंसं तेलाचा हात लावूया आपण. आणि हे पाणी मी इकडं तापत ठेवले, आपल्याला शेंगोळे उकडून घ्यायचे, त्यासाठी हे पाणी ठेवायला लागेल आणि आपल्याला ही चाळण लागेल अशी. छान असं मळून घ्यायचं, कडकच पीठ मळलंय, जास्त पातळ नाही. आणि हुलगे म्हणजे काय हे मी दाखवते तुम्हाला. हे असे असतात हुलगे, यालाच कुळीत पण बोललं जातं, याला कोकणामध्ये कुळीत बोलतात आणि हे आपण हुलगे बोलतो. आता आपण हे पाणी तापत ठेवले, चाळणीला तेल लावून घेऊया. तेलाचा हात थोडा लावून घ्यायचा चाळणीला.
थोडस तेल लागेल आणखी। आता हे पीठ मळून घेतले, आता एक एक गोळा घ्यायचा असा परातीत किंवा पळपुटावर। अशी शेंगोळी करून घ्यायची। चाळणीमध्ये ठेवून द्यायची हातावर, पोळपोटावर किंवा परातीमध्ये, आपल्याला जसं जमल तसं करून घ्यायचं। पोळपोटावर केली तरी छान होतात दोन्ही हाताने। तर हे हातावर मी कसं करायचं ते दाखवते। आपण आता सगळे करून घेऊया अशीच। तुटलं तरी काय हरकत नाही, आपल्याला उकडूनच घ्यायची। अशी चाळणीमध्ये लावून घ्यायची सगळी। सगळी मी तयार करून घेते आता। याप्रमाणे आपण ही शेंगोळी करून घेतलेत। आता एक मी पोळपोटावर दाखवते तुम्हाला। पीठ जरा असं हे करून घ्यायचं। मी चाळणीमध्ये आपण उकडायला ठेवली तरी चिकटणार नाहीत, कारण आपण तेलाचा हात घेतलेला आहे त्याला। ही शेंगोळी रश्यामध्ये पण केली जातात, पण आपण ही परतून करणार आहोत। आता हे पाणी आपण ठेवले, फास्ट गॅस करून ठेवलेलं, पाण्याला उकळी आली। आता आपण गॅस कमी करून घ्यायचा, मध्यम ठेवायचा गॅस, आणि ही चाळण त्याच्यावर ठेवायची। आता ही चाळण जर आपल्याकडे नसेल तर आपण सुती कपडा पण कॉटनचा टोपाला बांधू शकतो। आता आपण ह्याच्यावर झाकण ठेवूया आणि स्लो गॅसवर आपण ही 15 ते 20 मिनिट आपण उकडून घेऊया। आता ही शेंगोळी आपण वापरून घेतली 15 ते 20 मिनिट, आणि शिजली का नाही ती कशी आपण बघायची, अशी सुरी चेक करायची। जशी सुरीला जर पीठ लागलं तर मग आपण परत आणखी 5 मिनिटं वाढवून ठेवायची तो वापवायला। हे मी थंड करून घेतली। आता फोडणीसाठी आपल्याला तेल लागेल, भरपूर तेल घ्यायचं। एक कांदा, हिरव्या मिरच्या घेतल्यात पण त्या पिकलेल्या आहेत, 2 ते 3 घेतले। ह्याच्या जागेवर तुम्हाला जर मिरची नको असेल तर तुम्ही मिरची पावडर पण घेऊ शकता। हे लसणीच्या 5 ते 7 पाकळ्या चुरवून घेतल्यात, आणि कोथिंबीर, थोडीशी हळद आपण टाकणार आहोत फोडणीमध्ये, आणि हे मीठ लागेल
चवीनुसार। आता आपण तेल टाकून घेऊया। तेल आपलं तापतंय, तोपर्यंत आपण ही शेंगोळी मोडून घेऊया। आपल्याला जेवढी पाहिजेत तेवढी घ्यायची, काढून असे तुकडे करून घ्यायचे। किंवा सुरीनी कापून घेतले तरी चालतात। मी या हातानेच मोडून घेते। असे तुकडे करून घ्यायचे। रश्यामध्ये पण खूप छान लागतात शेंगोळी। असे आपण तुकडे करून घेऊया। आता ही शेंगोळी आपण मोडून घेतलीत सगळी। तेल पण तापत ठेवले, तेल पण तापले। आता आपण कांदा टाकून घेऊया, लसूण आणि मिरची। थोडीशी चिंची हळद टाकूया। थोडस मीठ टाकूया चवीनुसार। मीठ आपण पहिलं पण टाकलेलं आहे शेंगोळी बनवताना, वाटणामध्ये टाकलेलं। हलवून हलवून कांदा भाजून घ्यायचा। गॅस फास्ट ठेवलाय मी। आता आपण शेंगोळी टाकून घेऊया। कांद्याचा रंग बदली झालाय, लाल कलर आलाय। हे शेंगोळी टाकून घ्यायची, चांगला हलवून घ्यायचं। 2 मिनिट आपण परतून घेऊया फास्ट गॅस वरती छान असं। आज गॅसवरती आपण ही शेंगोळी परतून घेतली 3 ते 4 मिनिट छान अशी परतली। आपण आता कोथिंबीर टाकून घेऊया, भरपूर कोथिंबीर टाकायची, कारण याचा स्वाद हा कोथिंबीरीमुळेच जास्त वाढतो। गॅस बंद करून घेऊया आपण। शेंगोळी आपली तयार आहे, आपण काढून घेऊया खाण्यासाठी। छान अशी आहे आपली पारंपरिक पद्धतीची शेंगोळी तयार आहे खाण्यासाठी। थोडा वेळ लागतो पण खूप छान लागतात। नक्की नक्की माझा व्हिडिओ बघा तुम्ही आणि करून बघा शेंगोळी कशी लागतात ती, आणि मला नक्की कळवा। लाईक शेअर करा व्हिडिओ आणि भाकरीबरोबर खा। ही तांदळाच्या भाकरीबरोबर, ज्वारीच्या, बाजरीच्या खूप छान लागतात। धन्यवाद।